Hi student, today we discuss about new point in the asexual reproduction, that is male reproductive system. The male reproductive system आपण काल स्टार्ट केली आहे. मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये आपण काल काय पाहिलं, इट कन्सिस्ट ऑफ प्रायमरी मेल ऑर्गन. प्रायमरी मेल ऑर्गन कोणता होता, तो टेस्टीस. म्हणजेच कालच्या लेक्चरला आपण काय पाहिलं, टेस्टीस पाहिलं. त्याच्यानंतर एक्झॅक्ट द स्ट्रक्चर ऑफ द टेस्टीज. नेक्स्ट वी सी हिस्टॉलॉजी ऑफ द टेस्टीज. अँड देन लास्ट वी सी इन द टेस्टीज व्हेरियस स्टेजेस ऑफ व्हेन स्पर्म इज डेव्हलप इन द टेस्टीज. व्हेरियस स्टेजेस हॅपन इन द लाईक इन दिस टेस्टीज, लाईक स्पर्मॅटोजेनेसिस सीन इन द सेमिनिफेरस ट्यूबल. इन द सेमिनिफेरस ट्यूबल वी सी व्हेरियस स्टेजेस ऑफ दिस स्पर्म. फर्स्ट वन इज द इनरमोस्ट स्पर्मॅटोगोनियल सेल, त्याच्यानंतर प्रायमरी स्पर्मॅटोसाईट, नेक्स्ट सेकंडरी स्पर्मॅटोसाईट, अँड लास्ट वन इज द स्पर्म. नाऊ टुडे वी सी मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. इन टेस्टीजमध्ये स्पर्म डेव्हलप झाल्याच्यानंतर आता आपल्याला काय पाहिजे, मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. मग मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये आपण कालच पाहिलं, याच्यामध्ये काय असतात, असेसरी डक्ट अँड ग्लँड. अशा काही डक्ट असतात आणि अशा काही ग्लँड असतात विच फॉर्म इन इंटरनल अँड एक्सटर्नल जिनायटेलिया. म्हणजे इंटरनल आणि एक्सटर्नल जिनायटेलियावरती त्या काय होत आहेत, तयार होत आहेत. मग जेव्हा त्या जिनायटेलिया म्हणजे ते सेक्स ऑर्गन असतात, एक्सटर्नली आणि इंटरनली काय होत आहेत ते आपल्याला हे जे मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम आहे त्या पार्टवरती पाहायला भेटते. मग आता याच्यामध्ये आपल्याला पाहिजे, काल आपण टेस्टीज हा पार्ट कम्प्लीट केलेला आहे. आता मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये असेसरी डक्ट कोणते कोणते येतात तर पहा, इट इन्क्लूड्स रिटे टेस्टीज, नेक्स्ट वास इफरेन्सिया, इट इज अ नेटवर्क ऑफ द ट्यूब्यूल, देन इपिडिडायमिस, देन वास डिफरेन्स अँड इजॅक्युलेटरी डक्ट, अँड लास्ट वन इज द युरेथ्रा. वी सी दिस पॉइंट, दिस असेसरी डक्ट इन दिस स्ट्रक्चर ऑफ मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम अँड स्ट्रक्चर ऑफ टेस्टीज. आता फर्स्ट पार्ट आहे तो रिटे टेस्टीज, हा असेसरी डक्टचा फर्स्ट पार्ट आहे, हा आपल्याला डायग्रॅममध्ये पाहायचा आहे. तर रिटे टेस्टीज, सी दिस इज द डायग्रॅम ऑफ द टेस्टीज. आता टेस्टीज ह्या पेअर्ड असतात. आपण काल डायग्रॅम पाहिली मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये, टेस्टीज या कशा असत आहेत तर पेअर्ड आहे. पाहि तर ही जी ब्ल्यू पर्पल कलरची जी टेस्टीज दाखवली, ही टेस्टीज दोन्ही साईडला कशा आहेत, म्हणजे दोन साईडला प्रेझेंट आहे, म्हणजे या पेअर्ड आहे. म्हणजे या दोन टेस्टीज आपल्याला पाहायला भेटतात आणि ह्या टेस्टीज आपण त्याचं एकच सेक्शन घेतलेलं आहे. ही ती डायग्रॅम आहे, एकच सेक्शनची डायग्रॅम आहे. मग एकच टेस्टीचा हा पार्ट आहे. मग फर्स्ट असेसरी डक्टचा पार्ट आहे तो रिटे टेस्टीज. सी हे ब्लॅक कलरचं जे स्ट्रक्चर केलेलं आहे सेंटरला, तो काय आहे, रिटे टेस्टीज. काय आहे, रिटे टेस्टीज. त्याच्यानंतर सेकंड आहे व्हास इफरेन्सिया, हा असेसरी डक्टचा काय आहे, नेक्स्ट सेकंड पार्ट आहे. आता हा नेटवर्क ऑफ ट्यूबल, म्हणजे सेमिनिफेरस ट्यूबलचं काय ते नेटवर्क आहे. आता ह्या सर्कल केलं आहे त्याच्यामध्ये जे नेटवर्क जाळीसारखं काय झालं आहे, ते ट्यूबल्स तयार झाले, त्यांना म्हटलं जातं व्हास इफरेन्सिया. पाहिजे तर वरती नाव दिलेलं आहे व्हास इफरेन्सिया. म्हणजे रिटे टेस्टीजमध्ये जो नेटवर्क असतं स्मॉल ट्यूबल्स, तर त्याला काय म्हटलं जातं, वास इफरेन्सिया. त्याच्यानंतर आता नेक्स्ट आहे ते इपिडिडायमिस असेल, वास डिफरन्स असेल, इजॅक्युलेटरी डक्ट असतील आणि युरेथ्रा असतील. हे आपल्याला या मेल दिस इज द डायग्रॅम ऑफ द मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. ही मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमची डायग्रॅम आहे, ही आपल्यासाठी नवीन नाही आहे. आपण 10th स्टँडर्डमध्ये ऑलरेडी असं काय केलेलं आहे, स्टडी केलेला आहे. तर याच्यामध्ये आपल्याला इपिडिडायमिस पाहिजे. पहा, जेव्हा टेस्टीजच्या वरचं जे सॅक आहे त्याला आपण स्क्रोटम म्हटलं. काय म्हटलं, स्क्रोटम. त्याच्या आतमध्ये पहा, जो पर्पल कलरची जे टेस्टीज आहे त्याच्यावरती थोडक्यात झिगझॅग टाईपचं स्ट्रक्चर कवरिंग केलेलं आहे त्या टेस्टीजला, त्याला काय म्हटलेलं आहे, इपिडिडायमिस. आपण वन बाय वन त्याची कॅरेक्टरिस्टिक्स पाहणार आहे. फर्स्ट आपल्याला पाहिजे एक्झॅक्ट तो पार्ट रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये त्या टेस्टीजमध्ये कुठं प्रेझेंट असतो हे आपल्याला माहिती पाहिजे. तर इथं आहे तो इपिडिडायमिस, त्याच्यानंतर इजॅक्युलेटरी डक्ट. आता इजॅक्युलेटरी डक्ट इथं युरिनरी ब्लॅडरच्या खाली हर्ट शेपचं जे स्ट्रक्चर दोन्ही साईडला तयार झालेलं आहे, याला म्हटलं जातं इजॅक्युलेटरी डक्ट. काय म्हटलं जातं, इजॅक्युलेटरी डक्ट. अँड नेक्स्ट वन इज द युरेथ्रा. आता युरेथ्रा इथे कुठे आहे पहा, जे युरिनोजेनाइटल डक्ट आहे, इट इज ऑल्सो कॉल्ड एज युरेथ्रा. हे युरिनोजेनाइटल डक्ट, ही जी पूर्णपणे युरिनरी ब्लॅडरमधून जी पाईप आलेली आहे डायरेक्टली पेनिसपर्यंत, तो जो पाईप आहे, त्या स्किन कलरचा जो पाईप आहे, त्याला म्हटलं जातं युरेथ्रा. काय म्हटलं जातं, युरेथ्रा. म्हणजेच युरिनोजेनाइटल डक्ट, इट इज ऑल्सो कॉल्ड एज युरेथ्रा. म्हणजे असेसरी डक्टमध्ये आपल्याला काय काय पार्ट पाहिजेत, तर या डायग्राममध्ये आपण काय दाखवलं, फर्स्ट वन इज द रिटे टेस्टीज, नेक्स्ट वन इज द
व्हास इप्रेन्शियाविटीज अँड नेटवर्क ऑफ द ट्यूबल सेंटरला सर्कलच्या आतमध्ये जे सर्कल आहे ते रेटे टेस्टीचं आहे. त्याच्यानंतर त्याच्या आतमध्ये जे नेटवर्क आहे स्मॉल ट्यूबुलचं त्याला म्हटलंय व्हास इप्रेन्शिया. देन नेक्स्ट इन द मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम फर्स्ट पार्ट इज द इपिडायमिस. त्याच्यानंतर व्हास डिफरन्स. आता व्हास डिफरन्स हा कुठे आहे, ही जी पाईप आहे टेस्टीजला जॉईन झालेला आहे, म्हणजे टेस्टीजकडे जे स्पर्म आले ते डायरेक्टली या व्हास डिफरन्सच्या साहाय्याने नेक्स्ट पार्टकडे जाण्याचं काम इथं केलं जातं. त्याच्यानंतर इजॅक्युलेटरी डक्ट, इजॅक्युलेटरी डक्ट हे सेंटरला आपल्याला पाहायला भेटते. आणि युरेथ्रा ही जी पाईप आहे युरिनरी ब्लॅडरला जॉईन झाले युरिनजुनायटल डक्ट, त्यालाच काय म्हटलं जातं युरेथ्रा. म्हणजे हे सगळे पार्ट आता आपल्याला वन बाय वन पाहायचे आहेत, पण त्याच्या आधी समजून घ्यायचं आहे जेव्हा आपण टेस्टीजमध्ये स्पर्म फॉर्म होतात, स्पर्म फॉर्मेशन हे टेस्टीजमध्ये होते, मग टेस्टीजमध्ये स्पर्म फॉर्म झाले की ते कुठं जातात, व्हास डिफरन्स ह्या ट्यूबच्या साहाय्याने कुठपर्यंत जातात, तर सेमिनल व्हेसिकलमध्ये जातात. डायग्रॅममध्ये आपल्याला व्यवस्थित दिसते सेमिनल व्हेसिकल हे ब्ल्यू कलरचे पेड स्ट्रक्चर आहे. सेमिनल व्हेसिकलमध्ये गेल्यानंतर ते जातात डायरेक्टली प्रोस्टेट ग्लँडमध्ये. प्रोस्टेट ग्लँडनंतर त्यांचं इजॅक्युलेशन होतं. इजॅक्युलेशन झाल्याच्या नंतर ते काउपर्स ग्लँडमध्ये ट्रान्सफर केले जातात आणि काउपर्स ग्लँडच्या साहाय्याने ते डायरेक्ट युरेथ्राच्या माध्यमातून युरिनजुनायटल डक्टच्या माध्यमातून ते डायरेक्टली पेनिसमध्ये जातात आणि पेनिसमधून त्या स्मॉल ओपनिंगमध्ये ते बॉडीच्या बाहेर आउटसाईडला काय केले जातात, एक्सरे केले जातात. आपण वन बाय वन आता त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स पाहू. तर फर्स्ट असेसरी डक्ट, फर्स्ट वन इज द रेटे टेस्टीज. पहा रेटे टेस्टीज दीज आर द नेटवर्क ऑफ सेमिनिफेरस ट्यूबल. हा काय सेमिनिफेरस ट्यूबलचं काय नेटवर्क आहे, फॉर्म ॲट दी सर्फेस ऑर पोस्टेरियर सर्फेस ऑफ दी टेस्टीज. आपण रेटे टेस्टीजचं व्यवस्थित एका टेस्टीजच्या सेक्शनमध्ये स्ट्रक्चर पाहिलेले आहे. दीज नेटवर्क ऑफ दी सेमिनिफेरस ट्यूबल फॉर्म ॲट दी सर्फेस ऑर पोस्टेरियर सर्फेस ऑफ दी टेस्टीज. म्हणजे टेस्टीजच्या पोस्टेरियर साईडला पाठीमागच्या साईडला इंटेरियर आणि पोस्टेरियर, इंटेरियर म्हणजे आतली आणि पोस्टेरियर म्हणजे त्याच्या पाठीमागच्या साईडला प्रेझेंट असतं. त्याच्यानंतर ही जी रेटे टेस्टीज आहे इट कंटेन 12 to 20 फाईन ट्यूबल्स अरायझिंग फ्रॉम दी रेटे टेस्टीज. आता रेटे टेस्टीचं जे स्ट्रक्चर पाहिलं त्याच्यामध्ये आपल्याला स्मॉल ट्यूबल्स पाहायला भेटले. हे किती 12 to 20 नंबर्सने प्रेझेंट असतात आणि दीज आर दी व्हास इप्रेन्शिया. आणि त्यालाच काय म्हटलं जातं रेटे टेस्टीजमध्ये जे स्मॉल ट्यूबल्स प्रेझेंट असतात त्यालाच म्हटलं जातं व्हास इप्रेन्शिया. मग हे काय काम करतात हे व्हास इप्रेन्शिया येते, इट कॅरी दी स्पर्म टेस्टीज टू इपिडायमिस. आता व्हास इप्रेन्शिया आणि रेटे टेस्टीज आपण एका टेस्टीजच्या स्ट्रक्चरमध्ये हे दोन पार्ट पाहिलेले. आता जेव्हा व्हास इप्रेन्शिया हा फॉर्म होतो आहे, कधी फॉर्म होतो आहे व्हास इप्रेन्शिया कशाला म्हटलं जातं, 12 to 20 फाईन ट्यूबल्स आर रायझिंग फ्रॉम दी रेटे टेस्टी दीज आर कॉल्ड ॲज व्हास इप्रेन्शिया. आता व्हास इप्रेन्शिया कशाला म्हटलं आहे, ज्या रेटे टेस्टीजमध्ये 12 to 20 ट्यूबल्स तयार झाले त्याला म्हटलं व्हास इप्रेन्शिया. आता व्हास इप्रेन्शियाचं नेमकं काय काम आहे, इट केअर म्हणजे ते काय करतात, स्वतः वाहून नेतात स्पर्म कुठं नेतात, टेस्टीज टू इपिडायमिस. म्हणजे आपल्याला डायग्रॅममध्ये प्रत्येक वेळेस जावं लागणार आहे टेस्टीज टू इपिडायमिस. टेस्टीज हा पर्पल कलरचा पार्ट आहे आणि त्याच्यावरचा जो पार्ट आहे त्याला म्हटलं इपिडायमिस. म्हणजे टेस्टीजमध्ये जे स्पर्म फॉर्म झालेत ते इपिडायमिसमध्ये जाण्याचं काम कोण करतं, तर व्हास इप्रेन्शिया. हे जे रेटे टेस्टीजमध्ये स्मॉल नेटवर्कचं ट्यूबल हे ते काम करत असतं. त्याच्यानंतर नेक्स्ट कॅरेक्टर इन दिस रेटे टेस्टीज, इपिडायमिस इज अ लॉन्ग हायली कॉइल ट्यूबल इज डिफरेन्शिएट इन टू अप्पर मिडल अँड लोअर पोझिशन. म्हणजे हा जो इपिडायमिस आहे हा लॉन्ग हायली कॉइल ट्यूबल असते. आता अप्परचा जो पार्ट असतो इपिडायमिसचा त्याला कॅपिट म्हटलं जातं. त्याच्यानंतर नेक्स्ट मिडलचा जो पार्ट आहे त्याला म्हटलं जातं कॉर्पस. म्हणजे अप्पर कॅपिट इपिडायमिस, अप्परला असतो कॅपिट इपिडायमिस, मिडलला असतो कॉर्पस कॉर्पस इपिडायमिस आणि लोअरला असतो तो क्वाडा इपिडायमिस. आता कॅपुट म्हणजे काय, तर हा इपिडायमिसचा हेडचा पार्ट असतो. काय असतो, हेडचा पार्ट असतो. त्याच्यानंतर कॉर्पस, कॉर्पस हे काय असतं, पूर्ण त्या मेन बॉडी असते त्या इपिडायमिसची. आणि लास्ट वन इज द क्वाडा इपिडायमिस, म्हणजे हा त्याचा लाईक टेल, म्हणजे सगळ्यात शेवटचा पार्ट असतो त्याला म्हटलं जातं क्वाडा इपिडायमिस. म्हणजेच कॅरेक्टरिस्टिक्स काय सांगतं, हे जे इपिडायमिस आहे हे इपिडायमिसचं जे स्ट्रक्चर दिसतं आहे ते कसं आहे, इट इपिडायमिस इज अ लॉन्ग अँड हायली कॉइल ट्यूबल. एकदम लॉन्ग ट्यूबल आहे आणि हायली कॉइल्ड म्हणजे
कॉईल झाले, गुंडाळ्यासारखं त्याचं स्ट्रक्चर तयार झालेलं आहे. कॉईल ट्यूब्युल आणि डिफरेन्शिएट इंटू, म्हणजे याचं जे एपिडिडेमिस आहे, एपिडिडेमिसचे तीन पार्टमध्ये डिव्हिजन झालेलं असतं, अप्पर, मिडल, लोअर. अप्परला कॅपिट एपिडिडेमिस, लोअर मिडलला म्हटलं जातं कॉर्पस एपिडिडेमिस, आणि त्याच्यानंतरचा जो आहे त्याला म्हटलं जातं लास्टचा लोअर, त्याला म्हटलं जातं क्वाटा कॉडा एपिडिडायमिस. आता म्हणजे इथे हे तीन पार्ट आपल्याला एपिडिडायमिसचे दाखवलेले आहेत. मग हेड ऑफ एपिडिडायमिस याला म्हणायचं कॅपुट, त्याच्यानंतर मिडल दाखवले कॉर्पस ऑफ एपिडिडायमिस. ही सगळी कॉर्पस म्हणजे मिडल बॉडी असते, काय असते, मेन बॉडी, बॉडी ऑफ एपिडिडायमिस. आणि थर्ड कॉडा एपिडिडायमिस मीन्स काय सांगितलं आपण, टेल ऑफ दी एपिडिडायमिस. ह्या टेस्टी एका टेस्टीच्या सेक्शनमध्ये आपल्याला व्यवस्थित दिसतं आहे. त्याचं हेड दिसतं आहे, अप्पर साईडला मिडल पोझिशनला कॉर्पस दिसतं आहे, आणि लोअर पोझिशनला क्वाडा दिसतं आहे. म्हणजे इथं आपल्याला व्यवस्थित दाखवता येतं आहे. मग आपण काय सांगितलं, हा जो एपिडिडायमिस आहे, हा एपिडिडायमिस एकदम लॉंग हायली कॉइल्ड ट्यूब्युल आहे, डिफरेन्शिएट इंटू अप्पर कॅपुट, त्याच्यानंतर मिडल कॉर्पस, अँड लास्ट वन इज द क्वाडा. देन नेक्स्ट नेक्स्ट कॅरेक्टर इज द स्पर्म गेट मॅच्युअर इन दिस एपिडिडायमिस. जे टेस्टीजमधून स्पर्म एपिडिडायमिसकडं काय झालेत, ट्रान्सफर झालेत, त्या एपिडिडायमिसमध्ये स्पर्म काय होत आहेत, मॅच्युअर होत आहेत. मॅच्युअर होत आहेत म्हणजे पुढील जी प्रोसेस आहे त्याच्यासाठी ते काय होत आहेत, सक्रिय असतात, म्हणजे ॲक्च्युली त्यांची ग्रोथ झाली. मॅच्युरेशन म्हणजे ते फुल्ली ग्रोन होतात. मग स्पर्म हे कुठं मॅच्युअर होतात, तर त्या एपिडिडायमिसमध्ये. आणि जेव्हा ते मॅच्युअर होतात, त्याच्यानंतरची नेक्स्ट प्रोसेस सांगितली पहा, आफ्टर दिस मॅच्युरेशन ऑफ स्पर्म इट लीड्स इंटू वास डिफरन्स. म्हणजे जेव्हा त्यांचं मॅच्युरेशन होतं आहे, तेव्हा वास डिफरन्समध्ये जातात. कुठं जातात, आफ्टर दिस मॅच्युरेशन ऑफ स्पर्म, स्पर्म मॅच्युअर झाले एपिडिडायमिसमध्ये, त्याच्यानंतर ते काय होणार, पुढं कॅरी केले जाणार, पुढं ट्रान्सफर होतात. इट लीड्स इंटू वास डिफरन्स. आता वास डिफरन्समध्ये गेल्यानंतर इट ट्रॅव्हल्स अप टू दी ॲबडोमिनल कॅव्हिटी अँड लूप्स ओवर दी युरेटर टू ओपन इंटू दी युरेथ्रा. आता काय सांगितलेलं आपल्याला ह्यांनी कॅरेक्टरिस्टिक्स, नेक्स्ट कॅरेक्टरिस्टिक्स सांगितलं आहे. एपिडिडायमिसमध्ये जे स्पर्म मॅच्युअर झालेत, इट लीड्स इंटू वास डिफरन्स. आता हे वास डिफरन्स, ही जी पाईप ट्यूब आपल्याला दिसते, हे काय आहे, वास डिफरन्स. म्हणजे एपिडिडायमिसमध्ये जे स्पर्म मॅच्युअर झालेत, या ट्यूबच्या साह्याने ते कुठं जातात, वास डिफरन्समधून कुठपर्यंत जातात, आफ्टर दी मॅच्युरेशन ऑफ द स्पर्म इट लीड्स इंटू वास डिफरन्स. वास डिफरन्समध्ये गेल्याच्या नंतर ते काय होत आहेत, इट ट्रॅव्हल्स अप टू दी ॲबडॉमिनल कॅव्हिटी. म्हणजे युरिनरी ब्लॅडरच्या वरती ते ॲबडॉमिनल कॅव्हिटी असेल, तिथपर्यंत ते जातात. मग ते ॲबडॉमिनल कॅव्हिटीपर्यंत गेल्याच्या नंतर काय होतं आहे पुढं, अँड लूप्स ओव्हर दी युरेटर, अँड लूप्स ओव्हर दी युरेटर, युरेटरपर्यंत जातात, टू ओपन इन टू दी युरेथ्रा. आता आपल्याला इथं युरेटर हे नाव कुठंच दिसत नाही, मग युरेटर नेमकं कुठं असतं, ही जी ट्यूब आहे, ही ट्यूब काय करते, ट्यूब दॅट कॅरी युरिन फ्रॉम किडनी टू युरिनरी ब्लॅडर. म्हणजे ही किडनीपाशी आपल्याला युरेटर पाहायला भेटतं. जेव्हा आपण किडनीचं स्ट्रक्चर पाहिलं, येलेस ऑफ द किडनी, तेव्हा किडनीचे तिथे युरेटर असतात. म्हणजेच हा जो युरेटर आहे, हा काय करतो आहे, याशी एक ट्यूब असते दॅट कॅरी द युरिन, ती युरिन फॉ युरिन कॅरी, म्हणजे युरिन ट्रान्सफर करण्याचं काम करते किडनी टू युरिनरी ब्लॅडर. म्हणजे युरिनरी ब्लॅडरच्या वरचा जो पार्ट असतो, आता ह्या डायग्रॅममध्ये दाखवलेला नाही, जेव्हा आपण किडनीचं स्ट्रक्चर 11th स्टँडर्डला पाहिलं, तेव्हा तिथं युरेटर काय होतं, प्रेझेंट होतं. म्हणजे युरेटरकडं, किडनीकडं जे ब्लड आलं आहे ते काय होतं आहे, या युरिनरी ब्लॅडरकडं ट्रान्सफर करण्याचं काम युरेटर करतो. म्हणजे एवढं सांगायची गरज का, जेव्हा मॅच्युअर स्पर्म होतो एपिडिडायमिसमध्ये, इट लीड्स इन टू वास डिफरन्स. मग या वास डिफरन्स या ट्यूबच्या साह्याने तो कुठं जाणार आहे, ट्रॅव्हल्स अप टू दी ॲबडॉमिनल कॅव्हिटी, ॲबडॉमिनपर्यंत जाणार, त्याच्यानंतर तो कुठं जाणार, लूप्स ओव्हर दी युरेटर. आणि युरेटरमध्ये जर गेल्याच्या नंतर तो काय होतो आहे, किडनीकडून युरिनरी ब्लॅडरपर्यंत येतो आहे. मग युरेटरमध्ये गेल्याच्या नंतर इट ओपन इन टू दी युरेथ्रा. आता युरेथ्रामध्ये ओपन होतो आहे म्हणजे युरिनोजेनिटल डक्ट, इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज युरेथ्रा. त्याला काय म्हटलं, युरिनोजेनिटल डक्ट, इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज युरेथ्रा. म्हणजे जेव्हा वास डिफरन्सच्या साह्याने काय होतं आहे, ब्लड, सॉरी, स्पर्म कुठं आलेत, डायरेक्टली वास डिफरन्सच्या साह्याने स्पर्म गेले ॲबडॉमिनल कॅव्हिटीमध्ये, म्हणजेच ते युरेटरपर्यंत आले. युरेटरमधून ते डायरेक्टली युरिनरी ब्लॅडरमधून कुठं ओपन होणार, डायरेक्टली युरेथ्रामध्ये. युरेथ्रा म्हणजे हा सेंटरची जी ट्यूब दिसते आपल्याला, स्किन कलरची, युरिनोजेनिटल डक्ट, इथं काय होते, ते ओपन होते. त्याच्यानंतर नेक्स्ट कॅरेक्टर सांगितलं पहा, बट बिफोर अरायझिंग ऑफ युरेथ्रा इट गोज टू दी डक्ट. म्हणजे बिफोर अरायझिंग ॲट युरेथ्रा इट गोज टू द डक्ट ऑफ सेमिनल
वेसिकल म्हणजे युरेथ्रामध्ये जाण्याच्या आधी हे कुठे जात आहेत, बिफोर अराइजिंग ॲट द युरेथ्रा इट गोज टू द बिफोर म्हणजे त्याच्या आधी ते कुठे जात आहेत, सेमिनल वेसिकलमध्ये अँड फॉर्म इजॅक्युलरिटी डक्ट. आता आधीच्या कॅरेक्टरमध्ये आपल्याला काय सांगितलं, मॅच्युअर स्पर्म कुठे जातात वास डिफरन्समध्ये आणि ते डायरेक्टली कुठे ट्रॅव्हल केले जातात, ॲबडोमिनल कॅव्हिटीमध्ये म्हणजे युरेटरमध्ये जातात ते, आणि किडनीचे तिथं जो युरेटर पार्ट आहे तिथं जातात आणि डायरेक्टली ओपन होतात हे युरेथ्रामध्ये. हे आपल्याला आधीचं कॅरेक्टर सांगते. बट नेक्स्ट कॅरेक्टर काय सांगतंय, नेक्स्ट कॅरेक्टर आपल्याला असं सांगतंय बिफोर अराइजिंग दी ॲट युरेथ्रा म्हणजे ते युरेथ्रामध्ये ट्रान्सफर होण्याआधी ते काय होत आहेत, बिफोर अराइजिंग ॲट युरेथ्रा इट गोज टू द डक्ट ऑफ सेमिनल वेसिकल म्हणजे ह्या सेमिनल वेसिकल जे ब्ल्यू कलरचं स्ट्रक्चर होतं आहे, स्ट्रक्चर दिसतंय आपल्याला इथं काय होत आहेत, ते ट्रान्सफर केले जातात बिफोर अराइजिंग इन द युरेथ्रा. युरेथ्रामध्ये जाण्याच्या आधी ते कुठं जातात, ते सेमिनल वेसिकलमध्ये अँड फॉर्म इजॅक्युलेटरी डक्ट. आणि सेमिनल वेसिकलमध्ये स्पर्म केल्याच्यानंतर ते काय फॉर्म करतात, तर हे हर्ट शेपचं जे इजॅक्युलेटरी डक्ट दिसतंय ते इजॅक्युलेटरी डक्ट काय होतात, फॉर्म होतात. म्हणजे आपण आधीच्या कॅरेक्टरमध्ये सांगितलं स्पर्म डायरेक्टली ओपन होतात युरेथ्रामध्ये, परंतु ते युरेथ्रामध्ये डायरेक्टली ओपन होत नाहीत, बिफोर अराइजिंग इन द युरेथ्रा युरेथ्रामध्ये जाण्याच्या आधीच ते काय होतात, इट गोज इन टू द सेमिनल वेसिकल. या सेमिनल वेसिकलमध्ये ते जातात आणि सेमिनल वेसिकलमध्ये स्पर्म जेव्हा एंट्री करतात तेव्हा ते काय फॉर्म करतात, इजॅक्युलेटरी डक्ट. इजॅक्युलेटरी डक्ट असं डक्ट असतं की ते इजॅक्युलेशन करण्याचं काम करतं. इजॅक्युलेशन मीन्स एक्सक्रीशन. काय करतात ते, एक्सक्रीशन करण्याचं काम हे डक्ट करत असतात. म्हणजेच त्याच्यानंतर नेक्स्ट कॅरेक्टर आपल्याला पाहायचं आहे, पहा दिस डक्ट पासेस फ्रॉम प्रोस्टेट ग्लँड अँड ओपन इन टू द युरेथ्रा. त्याच्यानंतर नेक्स्ट कॅरेक्टर सांगितलं आहे हे जे डक्ट आहे हे डक्ट कोणतं, इजॅक्युलेटरी डक्ट पासेस फ्रॉम प्रोस्टेट ग्लँड. या डक्टकडे जे मटेरियल आलं आहे, जे स्पर्म आले त्यांचं इजॅक्युलेशन करतात, कुठपर्यंत करतात तर प्रोस्टेट ग्लँडपर्यंत अँड ओपन इन टू द युरेथ्रा, आणि मग ते काय होतात, ओपन होतात. म्हणजे एवढे कॅरेक्टरमध्ये आपण पाहिले त्याच्यानंतर ते काय होत आहेत, युरेथ्रामध्ये होतात डायरेक्टली ते वास डिफरन्समधून ॲबडोमिनल कॅव्हिटीमध्ये जाऊन युरेटरमध्ये जाऊन त्याच्यानंतर ते डायरेक्टली युरेथ्रामध्ये ओपन होत नाही, वास डिफरन्समधून ते युरेटरकडे जातात, युरेटरकडून ते डायरेक्टली कुठं जातात, सेमिनल वेसिकलमध्ये जातात. कुठं जातात, सेमिनल वेसिकल युरिनरी ब्लॅडरच्या जो खालचा पार्ट आहे ते सेमिनल वेसिकलमध्ये जातात, आणि मग इजॅक्युलेटरी डक्ट ते फॉर्म करतात. मग इजॅक्युलेटरी डक्ट काय करतात, त्यांच्याकडे जे स्पर्म आले ते कुठं फॉर्म करतात, तर प्रोस्टेट ग्लँडमध्ये. आता इथं आपल्याला प्रोस्टेट ग्लँड दिसतील पहा, ह्या ज्या प्रोस्टेट ग्लँडशी जो इजॅक्युलेटरी डक्ट हा वरचा पार्ट आहे त्याच्या खालचाच हर्ट शेपचा जो पार्ट आहे त्याच्यामध्येच आपल्याला वरच्या साईडला इजॅक्युलेटरी डक्ट पाहायला भेटतात आणि खालच्या साईडला प्रोस्टेट ग्लँड पाहायला भेटतात. मग या प्रोस्टेट ग्लँडमध्ये काय होत आहे, ते इजॅक्युलेटरी डक्टकडून ते स्पर्म इजॅक्युलेट केले जातात, आणि जेव्हा इजॅक्युलेटरी डक्टमध्ये डक्टमधून प्रोस्टेट ग्लँडकडे ते स्पर्म येतात, ते काय करतात, इट प्रोव्हाइड कॉमन पॅसेज ऑफ सेमन ऑर स्पर्म अँड युरिन, हेन्स इट इज कॉल्ड ॲज युरिनरी डक्ट. म्हणजे युरिनरी डक्ट का म्हटलं जातं, कारण इजॅक्युलेटरी डक्टमध्ये जे स्पर्म आले त्यांचं इजॅक्युलेशन होतं प्रोस्टेट ग्लँडमध्ये, आणि प्रोस्टेट ग्लँडकडून डायरेक्टली ही जी प्रोस्टेट ग्लँड आहे पहा इथं ओपन झाली. कुठं ओपन झाली, तर युरिनोजेनायटल डक्ट म्हणजे युरेथ्रामध्ये ती काय झाली, ओपन झाली. म्हणजे दिस डक्ट प्रोसेस फॉर्म प्रोस्टेट ग्लँड अँड ओपन इन टू द युरेथ्रा म्हणजे ती कुठं जाते, युरेथ्रामध्ये ओपन होते, आणि इट प्रोव्हाइड कॉमन पॅसेज म्हणजे ती काय करते, एक डक्ट फॉर्म करते, एक वाहिनी तयार करते. कॉमन पॅसेज म्हटलं जातं कशाचा, तो पॅसेज असतो स्पर्म, त्याच्याबरोबर त्याच्यात आणखी युरिनसुद्धा काय होतं, फॉर्म होत असतं. सो इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज युरिनोजेनायटल डक्ट. त्याला काय म्हटलं जातं, युरिनोजेनायटल डक्ट. म्हणजे याच्यामधून युरिन पण फॉर्म केलं जातं, त्याच्यानंतर नेक्स्ट काय केलं जातं, स्पर्मसुद्धा याच्यामधून कॅरी केले जातात या युरिनोजेनायटल डक्टमध्ये. म्हणजे आपण काय पाहिलं, ही सगळी प्रोसेस मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये होते. ही मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये अशा प्रकारे ते स्पर्म आणि युरिन फॉर्म होत असतं. हे आपण परत एकदा रिपीट करणार आहोत, डायग्रॅमवरून आपल्याला व्यवस्थित समजेल, परंतु त्याच्यानंतर छोटा टॉपिक राहिला आहे, त्याच्यानंतर आपण ते रिपीट करू. इन मेल, आता आपण मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम पाहतो आहे, म्हणजे मेलमध्ये एक्झॅक्ट ती प्रोसेस कशी होते तर पहा. इन मेल युरेथ्रा इज लॉंग अँड एक्सटेंडेड थ्रू आउट द पेनिस. आता मेलमध्ये जो युरेथ्रा आहे हा कसा असतो, लॉंग असतो. आता
मेल मधला पार्ट आपल्याला पाहायचा आहे हा युरेथ्राचा. युरेथ्रा मीन्स युरिनोजेनाइटल डक्ट. हे जे युरिनोजेनाइटल डक्टची ट्यूब आहे ही मेल मध्ये कशी असते, लॉन्ग असते आणि एक्सटेंडेड थ्रू दी पेनिस. कुठपर्यंत एक्सटेंडेड म्हणजे जास्तीत जास्त कुठपर्यंत लांब असते, कुठपर्यंत पसरलेली असते, तर पेनिस पर्यंत. म्हणजे मेलचा जर आपण विचार केला तर त्याच्यामध्ये जे युरिनोजेनाइटल डक्ट आहे किंवा जो युरेथ्रा आहे हा युरेथ्रा कसा असतो, एकदम लॉन्ग असतो आणि हा कुठपर्यंत असतो, एक्सटेंडेड थ्रू आउट दी पेनिस अँड इट ओपन टू आउटसाइड बाय ओपनिंग. इट ओपन टू आउटसाइड बाय अन ओपनिंग कॉल्ड ॲज युरेथ्रल मिटस. त्याला काय म्हटलं जातं, युरेथ्रल मिटस ऑर युरेथ्रल ऑरफाईस. आता युरेथ्रल मिटस ऑर युरेथ्रल ऑरफाईस मीन्स हे एक स्मॉल होल असतं. काय असतं, स्मॉल होल म्हणजे डायरेक्टली तो पेनिसपर्यंत जातो. इट ओपन्स आउटसाइड म्हणजे बाहेर जाऊन तो ओपन होतो आणि त्या ओपनिंगला काय म्हटलं जातं, युरेथ्रल मिटस ऑर युरेथ्रल ऑरफाईस. दोन्हींचं मिनिंग एक आहे. म्हणजे युरेथ्रल मिटस ऑर युरेथ्रल ऑरफाईस म्हणजे काय असते, एक स्मॉल होल त्या ठिकाणी तयार झालेलं असतं. म्हणजेच आपण काय पाहतो, फर्स्ट जे आपण कॅरेक्टरिस्टिक्स पाहिले ते परत एकदा आपण काय करू, समजून घेऊ. आपण मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये असेसरी डक्ट पाहिलं. काय पाहिलं, असेसरी डक्ट. याच्यामध्ये वेगवेगळे पार्ट असतात. इट इन्क्लूड्स रेटी टेस्टिस, वास इप्रिन्शिया, इट इज अ नेटवर्क ऑफ द ट्यूबुल, इपिडिडायमिस, वास डिफरन्स, इजॅक्युलेटरी डक्ट अँड लास्ट वन इज द युरेथ्रा. वी सी वन बाय वन इन. आता ना आपण डायग्रॅममधूनच समजून घेऊ. फर्स्ट आपण पाहिला तो रिटी टेस्टीज. रिटी टेस्टीज ही तो पार्ट आपल्याला दिसतो आहे. दिस आर द नेटवर्क ऑफ सेमनिफेरस ट्यूबुल. हे काय आहे, सेमनिफेरस ट्यूबुलचं नेटवर्क आहे. म्हणजे याच्यामध्ये सेमनिफेरस ट्यूबुलचं जाळं तयार झालेलं असतं. इट इज अ नेटवर्क ऑफ द सेमनिफेरस ट्यूबुल फॉर्म ॲट द सर्फेस ऑर पोस्टेरियर सर्फेस ऑफ द टेस्टीज. कुठं फॉर्म झालेलं असतं, इट फॉर्म्स ॲट द पोस्टेरियर सर्फेस ऑफ द टेस्टीज. म्हणजे टेस्टीजच्या पाठीमागच्या साईडला हे काय झालेलं असतं, तयार झालेलं असतं. आणि ह्या टेस्टीजमध्ये आपल्याला काय दिसतं, इन दी सेंटर ही जो ब्लॅक कलरचा सर्कल दाखवला आहे त्याच्या सेंटरला 12 to 25 ट्यूब्स तयार झालेले आहेत. त्याला म्हटलं आपण वास इप्रिन्शिया. आता इथपर्यंत ह्या टेस्टीचा एका सेक्शनचा पार्ट संपतो, रिटी टेस्टीज. आता वास इप्रिन्शिया हा तयार झाला आहे. आता वास इप्रिन्शिया काय करतो आहे, इट कॅरी द स्पर्म टेस्टीज टू इपिडिडायमिस. आता आपल्याला नेक्स्ट डायग्रॅमचा विचार करायचा आहे. या आता वास इप्रिन्शिया जो फॉर्म झाला आहे ते नेटवर्क आहे जे ट्यूबवेलचं, त्याला म्हटलं वास इप्रिन्शिया. वास इप्रिन्शिया काय काम करतो, हा स्पर्म ट्रान्सफर करण्याचं काम करतो, कॅरी करण्याचं काम करतो. कुठपर्यंत, तर या इपिडिडायमिसपर्यंत. कुठपर्यंत, इपिडिडायमिसपर्यंत. त्याच्यानंतर हा जो इपिडिडायमिस आहे याचं एक्झॅक्ट स्ट्रक्चर कसं असतं, हा जो इपिडिडायमिस आहे हा हायली कॉइल्ड असतो, त्याच्यानंतर एकदम लॉंग स्ट्रक्चर असतं आणि हा तीन पार्टमध्ये डिफरेन्शिएट झालेला असतो. अप्पर जो आहे त्याला म्हटलं जातं कॅपूट, त्याच्यानंतर कॅपूट म्हणजे हेड ऑफ द इपिडिडायमिस. जो मिडल आहे त्याला म्हटलं जातं कॉर्पस इपिडिडायमिस. इट इज अँड बॉडी ऑफ द इपिडिडायमिस. अँड लास्ट पार्ट, लोअर पार्ट इज द कॉडा. कॉडा इट इज अँड द टेल ऑफ द इपिडिडायमिस. देन नेक्स्ट वी सी मेनी कॅरेक्टर्स. फर्स्ट इपिडिडायमिसमध्ये स्पर्म काय होत आहे, टेस्टीजकडून कॅरी केले जातात, ते इपिडिडायमिसमध्ये येतात. त्याच्यानंतर जर नेक्स्ट कॅरेक्टर आपण हे सांगितलं, जे स्पर्म इपिडिडायमिसमध्ये आले ते इपिडिडायमिसमध्ये काय होतात, मॅच्युअर होतात, म्हणजे फुल्ली ग्रोन होतात. आणि मॅच्युअर झाले की ते कुठं जातात, वास डिफरन्समध्ये, या ट्यूबमध्ये जातात. कुठं जातात, वास डिफरन्समध्ये. आणि आपण हे कॅरेक्टर सांगितलं, वास डिफरन्समध्ये ते आले की डायरेक्टली कुठं जातात, ते ट्रॅव्हल्स अप टू द ॲबडॉमिनल कॅव्हिटी. ॲबडॉमिनपर्यंत जातात, तिथून कुठं जातात, थ्रू म्हणजे ॲबडॉमिनच्या तिथेच साईडला आपली किडनी असते. म्हणजे लूप्स ओव्हर द युरेटर. कुठपर्यंत जातात, युरेटरपर्यंत जातात. आणि मग युरेटरपर्यंत गेल्याच्या नंतर ते कुठं ओपन होतात, तर युरेथ्रामध्येच, म्हणजे युरिनोजेनाइटल डक्टमध्ये. म्हणजे बट बिफोर द युरेथ्रा ओपन, म्हणजे युरेथ्रामध्ये ते स्पर्म ओपन होण्याच्या आधी कोणती प्रोसेस होते, बिफोर द अरायझिंग दिस युरेथ्रा, म्हणजे या ट्यूबमध्ये जाण्याच्या आधी ते कुठे जातात, इट गोज इन टू दी सेमिनल वेसिकल. दिस पेअर्ड ब्ल्यू कलर्ड सेमिनल वेसिकल. तेव्हा ते युरेथ्रामध्ये ओपन होण्याआधी ते कुठे जातात, तर पूर्णपणे या सेमिनल वेसिकलमध्ये जातात. आणि सेमिनल वेसिकलमध्ये गेल्याच्या नंतर ते काय फॉर्म करतात, तर हे हर्ड शेपचं अप्पर साईडचं जे
इजॅक्युलेटरी डक्ट फॉर्म करतात, दोन्ही साईडने काय करतात, इजॅक्युलेटरी डक्ट फॉर्म करतात. मग हे जे इजॅक्युलेटरी डक्ट त्यांनी फॉर्म केलं आहे, म्हणजे जेव्हा स्पर्म युरेथ्रामध्ये ओपन होण्याऐवजी ते कुठे जातात, इट अराईज इन दी, इट अराईज ऑर इट गोज इन दी डक्ट ऑफ द सेमिनल वेसिकल अँड फॉर्म इजॅक्युलेटरी डक्ट. मग ते काय करतात, इजॅक्युलेटरी डक्ट फॉर्म करतात, आणि इजॅक्युलेटरी डक्ट काय करतात, दिस डक्ट पासेस फ्रॉम प्रोस्टेट ग्लँड. हे जे डक्ट आहे त्या डक्टकडं इजॅक्युलेटरी डक्टचं काय काम असतं, टू इजॅक्युलेट, म्हणजे त्यांच्याकडे जो पार्ट आला आहे तो रिलीज करतात. मग जेव्हा स्पर्म त्या इजॅक्युलेटरी डक्ट कर आले तेव्हा ते काय करतात, इट पासेस फ्रॉम प्रोस्टेट ग्लँड, म्हणजे त्याच्या खालचा जो पार्ट आहे तो प्रोस्टेट ग्लँडचा, म्हणजे हर्ट शेपमध्ये वरचा पार्ट आहे इजॅक्युलेटरी डक्टचा, खालचा आहे तो प्रोस्टेट ग्लँड. मग इजॅक्युलेटरी डक्टकडे जे स्पर्म आले ते प्रोस्टेट ग्लँडकडे जातात, आणि हे जे प्रोस्टेट ग्लँड आहे हे डायरेक्टली कुठं ओपन होतं आहे, तर युरिनोजेनायटल डक्ट म्हणजेच युरेथ्रामध्ये काय होतं, ओपन होत आहे. मग इथं काय होतं आहे, हा युरेथ्रामध्ये जेव्हा ओपन होतात मग काय होतं आहे, डायरेक्टली ओपन होतात का, नाही, ते काय करतात, इट प्रोव्हाइड कॉमन पॅसेज, म्हणजे एक वाहिनी तयार करतात, पॅसेज करतात स्पर्म कॅरी होण्यासाठी, आणि त्याच्यामधूनच युरिन पण फॉर्म होतो. इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज युरिनोजेनायटल डक्ट, त्यालाच काय म्हटलं, युरिनोजेनायटल डक्ट. त्याच्यानंतर आपण पाहिलं लास्ट कॅरेक्टर इन मेल, युरेथ्रा इज लॉंग अँड एक्सटेंडेड थ्रू आउट द पेनस, म्हणजे पेनिसपर्यंत तो काय झालेला असतो, त्याचा विस्तार झालेला असतो. मेलमध्ये ती ही जी युरिनोजेनायटल डक्ट आहे, हा जो युरेथ्रा आहे हा कसा असतो, लॉंग असतो. त्याच्यानंतर नेक्स्ट लास्ट कॅरेक्टर आपण पाहिलं, इट ओपन्स आउटसाईड बाय अन ओपनिंग कॉल्ड ॲज युरेथ्रल मिटर्स ऑर युरेथ्रल ऑर्पाईस, म्हणजे हा बाहेरच्या साईडला ओपन होतो आहे, त्यालाच म्हटलं जातं युरेथ्रल मिटर्स ऑर युरेथ्रल ऑर्पाईस. दिस मिनिंग ऑफ दिस युरेथ्रल मिटर्स ऑर युरेथ्रल ऑर्पाईस मीन्स स्मॉल ओपनिंग. पेनिसचे तिथं खाली आपल्याला स्मॉल ओपनिंग दिसते, त्याच्या साह्याने ते काय होतात, आउटसाईडला ओपन होतात. आणि एक लास्ट कॅरेक्टर या असेसरी डक्टमध्ये आपल्याला एक लक्षात ठेवायचे, पहा हे जी वेगवेगळ्या प्रकारचे आपण असेसरी डक्ट पाहिले, याच्यामध्ये एक व्यवस्थित पार्ट लक्षात ठेवायचा, एक नोट सांगितलेली पहा, ऑल दी असेसरी डक्ट एक्सेप्ट युरेथ्रा आर पेयर्स, म्हणजे जर आपण मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम ही पाहिली, ही जी डायग्राम पाहिली, तर याच्यामध्ये सगळे पार्ट आपण पाहिले तर ते पेअर्ड दिसतात एक्सेप्ट युरेथ्रा. म्हणजे जर युरिनोजेनायटल डक्ट पाहिलं याला सोडून सगळे पार्ट कसे पेअर्ड आहे, म्हणजे एका साईडला लेफ्ट साईडला जे पार्ट आहे तेच पार्ट आपल्याला राईट साईडला पाहायला भेटतात एक्सेप्ट युरेथ्रा. म्हणजे हा जर युरेथ्रा सोडला तर सगळे पार्ट आपल्याला कसे दिसता येत, तर पेअर्ड दिसतात. एवढं लक्षात ठेवायचं. राहिलेला पार्ट जो ग्लँडचा आहे याच मेल ह्युमन मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये, तो ग्लँडचा पार्ट आपण नंतर पाहू. सो टुडे वी स्टॉप हिअर.